प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोविड 19च्या बाबतीत जनजागृती केली जात आहे, परंतु काही नागरिक अजूनही गांभीर्याने घेत नाही। वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आमच्या पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव येथील काही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आपल्याशी संवाद साधावयाचा आहे। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल आमचे काही विद्यार्थी आपणास मार्गदर्शन करू इच्छितात। चला तर मग पाहूया काय म्हणतात आमचे विद्यार्थी। नमस्कार, आज आपला भारत देश कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे, पण काळजी करायचं काही कारण नाही। काळजी घ्या, कोरोना हा मुख्यतः कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे होतो, त्यामुळे सारखा तोंडाला नाकाला आणि डोळ्यांना स्पर्श करू नका। खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपरचा किंवा रुमालचा वापर करा। आज आपला भारत देश कोरोनाच्या लढाई लढायसाठी सज्ज झाला आहे, आपण पण ही लढाई लढूया आणि जिंकूया। घरीच रहा, सुरक्षित रहा। जय हिंद। आज आपला भारतच काय तर संपूर्ण जग कोविड-19 म्हणजेच कोरोना व्हायरसला बळी पडलेला आहे। आपण या व्हायरसला लढा देण्यासाठी जागरूक झाले पाहिजे। प्रत्येकाने घरी राहण्याचा संकल्पही केला पाहिजे। कोरोना हा व्हायरस कोरोना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे होतो, त्यामुळे एकमेकाला शेक हँड करणे, एकमेकाला मिठी मारणे हे सर्व आपण अवॉइड केले पाहिजे आणि त्याऐवजी आपण नमस्कार केला पाहिजे, जेणेकरून आपली संस्कृतीही जपली जाईल म्हणजे परंपराही जपली जाईल आणि आपण कोरोनामुक्त होण्याचा प्रयत्नही करूया। संपूर्ण जगात काही दिवसापासून कोरोना नावाच्या भयानक विषाणूने धुमाकूळ घातला आहे। अनेक बलाढ्य देशांनी त्याच्या पुढे हात टेकले आहे। मग विचार करा, या विषाणूचे रूप किती भयंकर आहे। पण घाबरायचे काहीच कारण नाही, कारण कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी आपल्या देशातील प्रत्यक्ष देवच डॉक्टर रूपात दिवस रात्र झटत आहेत। त्यांना सहकार्य करा, त्यांचा योग्य वेळी सल्ला घ्या ही विनंती। प्राध्यापक डॉक्टर सुरेश पाटील, रसायनशास्त्र विभाग, पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून संपूर्ण जगामध्ये कोरोना सारख्या नवीन आजाराचा प्रसार अत्यंत वेगाने झालेला आहे। तो प्रसार भारतीयांमध्ये होऊ नये म्हणून आपण सर्वजण मागील 1 महिन्यापासून लॉकडाऊनचे पालन करीत आहोत। आपल्या सर्वांना कल्पना असेलच की या आजारासाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं वॅक्सिन, की ज्याला आपण लस असे म्हणतो, ती तयार झालेली नाही। आपलं जर अत्यंत महत्वाचं काम असेल तरच आपण घरातून बाहेर पडा। बाहेर पडताना मास्कचा वापर करा। 19 या साथीचा रोगाचा प्रसार रोखण्यास मदत करण्याची शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे। सरकारच्या वेळोवेळी येणाऱ्या आदेशांचा व सूचनांचा पूर्णपणे आपण पालन करूया। घरीच राहूया, सुरक्षित राहूया। चला तर मग आपण स्वतःचे, आपल्या कुटुंबियांचे, मित्र परिवारांचे संरक्षण करूया। कोविड-19च्या या लढ्यामध्ये आपण एक सैनिक म्हणून सहभागी होऊया। मी सुरक्षित, हम सुरक्षित, भारत सुरक्षित। जय हिंद।